नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे. तर आज माझ्यासोबत आहे आई. आईला तर तुम्ही ओळखताच, आणि माझी बहीण आली आहे. माझे पप्पा बसले आहेत आणि हा बहिणीचा मुलगा आहे. इकडे बघा जरा. तर मी आता निघाले रावेतला इस्कॉन टेम्पलमध्ये दर्शनाला. तर चला माझ्यासोबत. तर आत्ता आम्ही आलो आहे मंदिराच्या बाहेर. आता तुम्हाला मी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर दाखवते. हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. इथून आत गेल्यानंतर खूप सुंदर असं वातावरण बघायला मिळतं. सगळीकडे प्रसन्न असं वाटतं. मंदिर पण खूप छान आहे, शांत आहे. इथे आतमध्ये तुम्हाला विविध प्रकारची दुकानं बघायला मिळतील, ज्यामध्ये लहान मुलांचे छोटे छोटे कुर्तीज आहेत, खाण्यापिण्यासाठी स्नॅक सेंटर आहे, पूजेचं साहित्य ह्या दुकानांमध्ये तुम्हाला मिळेल. आणि इथे बरीचशी फणसाची झाडं आहेत, ज्यांना फणस पण आलेले आहेत. तर इथे पुढेच चप्पल स्टँड आहे. तिथे आम्ही चप्पल वगैरे काढून हात पाय धुवून नंतर देवाच्या दर्शनासाठी निघालो. हे आहे ते मंदिर. इथून पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर आपल्याला नरसिंह अवतारातला मोठा फोटो दिसेल. आता आम्ही मंदिरात आलो आणि हा आहे तिथला गाभारा. आतमध्ये प्रत्येक खांबावर कोरीव काम केलेलं आहे आणि प्रत्येक खांबाजवळ श्रीकृष्णाच्या प्रत्येक अवतारातील छान चित्र असे रेखाटले आहेत. आणि ह्या पडद्याच्या मागे आहे आपले श्रीकृष्ण भगवान आणि त्यांच्यासोबत राधा राणी. आणि त्यांना बघण्यासाठी अजून थोडा वेळ आहे, कारण संध्याकाळी 7 वाजता आरती चालू होते तेव्हा ते पडदे उघडले जातात आणि आपल्याला श्रीकृष्ण भगवानचं दर्शन होतं. इथे हार केले जातात सेवा म्हणून, तर आम्ही पण ती सेवा केली आणि तिथे आम्ही हार बनवले. थोड्याच वेळात आरती चालू होईल, तोपर्यंत बाहेरचा परिसर बघूया. तर हा आहे बाहेरचा परिसर. छान शांत असा परिसर आहे. आता आरती चालूच होते, तर आत जाऊया. Thank you.
आरती झाली आणि आता आम्ही अन्नछत्रामध्ये आलो आहे इथे प्रसाद घेण्यासाठी. तर प्रसादासाठी इथे खिचडी होती तांदळाची, खूप छान अशी चव होती प्रसादाला. आणि हा आहे अन्नछत्राचा मोठा असा हॉल, ज्याच्या भिंतीवर श्रीकृष्णाचे मोठे मोठे चित्र काढलेले होते. तर इथे सगळ्यांनी आम्ही प्रसाद घेतला आणि आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल त्याला लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.